श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या ठिकाणी वन विभागाने निसर्ग वन औपचारिक केंद्र 2016 साली बांधले तर तेथील निकृष्ट दर्जाच्या कमाल संदर्भात काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांनी बातमी प्रसारित केली असता काही कामांबाबतीत निश्चित सुधारणा झाली तरी देखील उर्वरित कामांमध्ये परंतु जुनेच मटेरियल वापरले जात असल्याचं परत निदर्शनास आलंय. सदरी विकास कामांवर शासकीय अधिकाऱ्यांचं आणि स्थानिक वनपाल वनरक्षक यांचे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने निदर्शनास आले तर श्री क्षेत्र संगड येथे वन विभागाला कोट्यवधी रुपये निधी शासनाकडून उपलब्ध करून देखील कामे निकृष्ट होत आहेत. या संदर्भात प्रसार माध्यमांकडे काही नागरिकांनी परत फोन लाईन वरून निकृष्ट कामासंदर्भात तक्रार केली होती तर तक्रारीची दखल घेत प्रसार माध्यमांची टीम दुसऱ्यांदा श्री क्षेत्र संगड निसर्ग निर्वाचक केंद्राच्या दुरुस्तीच्या कामावर पाहण्यासाठी दाखल झाली. यावेळी एक ना अनेक धक्कादायक प्रकार तिथे समोर आले. संबंधित ठेकेदाराने जुनेच मटेरियल कलरिंग करून सर्रासपणे वापरण्यात आलेलं आहे. हे मटेरियल कोण वापरण्यास मुभा दिली हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. काही दिवसापूर्वी सप्तशृंगीगड या ठिकाणी निसर्ग निर्वाचक केंद्राची दुरुस्ती संदर्भात बातमी दाखवली होती. या ठिकाणी जुनेच मटेरियल वापरण्यात येत होतं, मात्र कुठेतरी प्रशासनानं प्रसार माध्यमांचा दसका घेत या ठिकाणी जो आपण आशेड बघू राहिलो हा पूर्ण नवीन मटेरियल वापरलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण एंगल पत्रे जे असतील ते सगळं नवं आहे या ठिकाणी. आणि आपण उर्वरित जे तीन शेड आहेत ते तिघ शेड जुन्याच मटेरियल, फक्त त्यांच्यावर पत्रे नवीन टाकले गेले, मात्र शेड हे जुनेच आहे. त्याच्यामध्ये नवीन मटेरियल फक्त पत्रा आणि काही किरकोळ कारकोळ नवीन मटेरियल वापरलं गेलेलं असं, मात्र बरंचसं मटेरियल हे त्याच्यामध्ये जुनंच आढळलं आपल्याला दुसऱ्या चेकिंगमध्ये सुद्धा. तरी या संदर्भात नेमका कोणाचा कृपा आशीर्वाद आहे आणि कोणाच्या कृपा आशीर्वादाने हे काम नेमकं चालू आहे या संदर्भात बातमी केली होती दुरुस्तीच्या निकृष्ट कामासंदर्भात, मात्र या कामामध्ये कुठल्याही प्रकारे सुधारणा झालेली दिसत नाही. रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण.